नमस्कार, मी गणेश आवारी, एम एस टाइम्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मी आता ज्या ठिकाणी उभा आहे, अहमदनगर जिल्ह्यातील अकोले शहरामध्ये जे काही कोल्हार गुटे रस्त्याचं काम सुरू आहे त्याच ठिकाणी मी उभा आहे, ज्या ठिकाणी आता काँक्रिटीकरणाचं काम अकोले शहरामध्ये सुरू आहे. आणि आपण या ठिकाणी पाहू शकता, अकोले शहरामध्ये ह्या काँक्रिटी करण्याचं नवीन रस्त्याचं काम जसं जसं पुढे जाते तसं तसं ट्रॅफिक देखील मोठं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि मोठं येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना देखील नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. मात्र हे ट्रॅफिक कमी करायचे असेल तर त्याच्यासाठी काही उपाययोजना देखील राबवणं गरजेचं आहे. आणि ह्या जर उपाययोजना जर राबवल्या तर मला असं वाटतं की ही ट्रॉफिक देखील या ठिकाणी जास्त होणार नाही आणि गर्दी देखील होणार नाही. आपण जर रस्त्याच्या ह्या साईडनं जर पाहिलं तर कमीत कमी 4 ते 5 फुटाची जी काही फुटपाथ पट्टी आहे ही देखील प्रचंड अशी चांगली आहे. कारण ह्या जर रासने कॉम्प्लेक्स समोरून जर या ठिकाणी जर हा खडी जर मधी थोडीशी जर ओढली आणि किनारी या जर काँक्रिटीकरणाला जर लावली तर ह्या बाजूनं टू व्हीलर देखील एकदम उत्तम पद्धतीने ह्या बाजूनं चालू राहतील. आणि ह्या छोट्याच गाड्या मोठ्या गाड्यांना अडचण करत असतात आणि त्याच्यामुळं प्रचंड अशी ट्रॉफिक या ठिकाणी जमा होत असते. त्याचप्रमाणे ह्या बाजूनं जर पाहिलं तर ज्या बाजूनं हे मोठे मोठे हॉटेल आहेत, महावीर इलेक्ट्रिकल्स असेल, बाकीचे जे काही या बाजूला जनलक्ष्मी असेल किंवा सुपर शॉपी जे आहेत, हे जे काही मोठे मोठे मॉल आहेत यांच्यासमोर जे काही नागरिक आहेत आपल्या टू व्हीलर त्या ठिकाणी लावल्या जातात. आणि या टू व्हीलर जर लावल्या तर येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना त्या ठिकाणी अडचण निर्माण होते. आणि ही जर अडचण पुन्हा एकदा जर निर्माण झाले की पुन्हा एकदा एक एक तास दीड दीड तास ट्रॅफिक या ठिकाणी जॅम होत असते आणि पोलिसांना देखील मोठा मनस्ताप या ठिकाणी सहन करावा लागत आहे. आपण जर पाहिलं अकोले पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक मिथुन गुगे गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सातत्याने या ठिकाणी येत आहेत आणि जे काही ट्रॅफिक असेल ते काढून देण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि दिवस दिवसभर पोलीस कर्मचाऱ्यांना देखील त्या ठिकाणी उभं राहावं लागतं आहे. आणि आपण जर पाहिलं तर प्रचंड दीड दीड दोन दोन तास जे काही बाहेरून येणारे प्रवासी असतील किंवा शहरातील व्यावसायिक असतील, अगसी सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी वर्ग असेल, टायर गाड्या या ठिकाणी येतात आणि प्रचंड असा त्रास या ठिकाणी सहन करावा लागतो आहे. मात्र जशी ह्या बाजूनं जी काही टू व्हीलरची लाईन ह्या बाजूनं चालवली जाईल आणि जर रासने कॉम्प्लेक्सपासून जर सुरुवात झाली तर ह्या टू व्हीलर तलाठी कार्यालय जे काही आहे ग्रामीण रुग्णालयाच्या पुढे तिथपर्यंत ही एका बाजूने ही ट्रॅफिक टू व्हीलरची चालू शकते. आणि दुसऱ्या बाजूनं जे काही शनी मंदिर आहे त्या ठिकाणी ज्या काही मधल्या गल्लींमधून चारचाकी वाहनं जात आहेत ते त्या ठिकाणी थांबवले तर आणि त्या ठिकाणी जर बांबू लावून जर टू व्हीलरची लाईन जर त्या ठिकाणावरून जर काढून दिले पुढे तर ती खाली ज्याला बस स्टॉपवरती यायचं आहे तो शनी मंदिराच्या पुढच्या चौकातून तो वरती घुसू शकतो. ज्याला खटपट नाक्यावरती निघायचं आहे तो अगस्ती बेकरीपासून सरळ त्या बाजूने जाऊन तो तिथे निघू शकतो. आणि ज्याला चौकात जायचं आहे तो खाली चौकामध्ये थेट निघू शकतो. आणि ज्याला संगमनेरच्या दिशेने जायचं आहे तो पेठेतून त्या बाजूला देखील खाली जाऊ शकतो. अशी जर पर्याय व्यवस्था जर प्रशासनानं जर राबवली तर नक्कीच अकोले शहरामध्ये ट्रॅफिक जमा होणार नाही, जॅम होणार नाही. मात्र अकोले नगर पंचायतचे कर्मचारी ज्या ठेकेदारानं हे काम घेतले त्यांचे जे काही सुपरवायझर असतील किंवा त्यांचे जे काही कर्मचारी असतील ते आणि अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस आणि त्यांचे होमगार्ड्स हे सगळे जर एकत्रित जर आले, एक जर चांगला प्लॅन जर बनवला तर आता हे काही महिनाभर या रस्त्याचं काम शहरामध्ये सुरू राहणार आहे. ह्या महिनाभरामध्ये त्याच्या आता जर हे जर चांगलं प्लॅन एस्टिमेट जर त्यांनी बनवलं आहे ट्रॅफिक संदर्भामध्ये तर नक्कीच अकोले शहरामध्ये कुठेही ट्रॅफिक जॅम होणार नाही. मात्र आता यांनी एकत्र येऊन एक निर्णय चांगला घेऊन या येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना, अकोलेकरांना, बाहेरच्या पाहुण्यांना अडचण होणार कशी कमी होईल यासाठी त्यांनी आता प्रयत्न करणं गरजेचं आहे. यासाठी उत्तम नियोजन करावं लागेल. त्यासाठी त्यांना एखादी छोटीशी मीटिंग करून सगळ्यांनी एकत्रित येऊन काही ठिकाणी त्यांना बांबू लावावे लागणार आहेत, काही ठिकाणी त्यांना दिशादर्शक जे काही बोर्ड्स असतात, फ्लेक्स असतात ते त्यांना लावावं लागणार आहे. आणि मला अकोलेकरांना एक विशेष करून एक आव्हान करायचं आहे, एक त्यांना सूचना द्यावीशी वाटते की आपली फोर व्हीलर गाडी असेल, टू व्हीलर गाडी असेल, ती पार्किंग रस्त्याच्या साईडला आता कुठे करू नका. कमीत कमी एक महिनाभर तरी आता त्यांनी या ठिकाणी पार्किंग करू नये. कारण तुमची एक गाडी जर तिथे लावली तर आखी ट्रॅफिक जॅम होते, मोठ्या गाड्यांना अडचणी या ठिकाणी येत आहेत. आणि अजून एक मुख्य जो काही मुद्दा आहे, विद्युत मंडळाचे जे काही रस्त्याच्या ह्या बाजूला जे काही पोल आहे, हे जर पोल आपण जर पाहिले तर या ठिकाणी ह्या पोलचा आधार घेऊन जे काही त्या ठिकाणचे व्यावसायिक आहेत ते व्यावसायिक त्याला बोर्ड बांधतात आणि आपले दुकानं त्या ठिकाणी थाटून बसत आहेत. त्याचप्रमाणे BSNLचे जे काही पोल उभे आहेत त्यांच्यावरती कोणत्या वायरी देखील नाही आहेत, कारण त्यांच्या अंडरग्राऊंड आता लाईन गेलेला आहे. त्यांचे देखील पोल रस्त्याच्याच कडेला आहे.
काय होतंय की हे जर पोल बाजूला जर त्या ठिकाणाहून स्थलांतरित जर केले तर नक्कीच ते पोल जर बाजूला गेले तर मोठे गाडी देखील जाऊ येऊ शकते त्या ठिकाणावर आणि ट्रॅफिक कुठे जॅम होणार नाही याच्यासाठी या पोलीस यंत्रणा असेल, नगरपंचायतचे कर्मचारी असतील, ठेकेदाराचे कर्मचारी असतील, होमगार्ड्स असेल, यांनी सर्वांनी एकत्रित बसून हा चांगला जर निर्णय जर घेतला आणि जर कुठे काय अडचण येत असेल तर जेसीबीच्या साहाय्याने जर ते तोडलं आणि या बाजूची जर पटरी त्यांनी भरून घेतली तर नक्कीच अकोले शहरामध्ये कुठेही ट्रॅफिक जॅम होणार नाही. प्रतिनिधी सचिन खरात, मी गणेश आवारी, MH टाइम्स मराठी, अकोले, अहमदनगर.